नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे बालमित्रांनो मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया पहिली आणि आपला आजचा विषय आहे गणित चला तर बालमित्रांनो आज आपण गणिताचा अभ्यास करूया आज आपण गणितामध्ये शिकणार आहोत एक्क्याऐंशी ते नव्वद ची ओळख व लेखन चला तर बालमित्रांनो आपण एक्क्याऐंशी ते ची ओळख करून घेऊया बालमित्रांनो माझ्याकडे कि नाही एक माळ आहे या माळेमध्ये किती मणी आहेत माहिती आहेत का तुम्हाला मोजा बरे किती मणी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मणी आहेत म्हणजे ही आहे दशकाची माळ मग मा अशा माझ्याकडे किती माळ आहेत पहा बर एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक किती माळा आहेत आठ दशक सुट्टे मणी नाहीत म्हणजे शून्य एकक मग माझ्याकडे किती है? आड़ दशक आहेत आठ दशक हो आठ दशक म्हणजे ऐंशी मणी ओके नाही ऐंशी आठ दशक ऐंशी आता माझ्याकडे की नाही हे काही स्टँड आहेत किती स्टँड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ स्टँड आहेत बरोबर एका एक स्टँड वरती मी काही रिंगा घालते किती रिंगा आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एका एक स्टँड वर दहा रिंगा आता दुसऱ्या स्टँड वर बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा रिंगा आहेत म्हणजे प्रत्येक स्टँड मध्ये किती रिंगा आहेत दहा आता आपण पुढचा स्टँड बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दशकाचे किती झाले तीन स्टँड झाले आता चौथा स्टँड बघूया हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले दहा पुढचा पाचवा स्टँड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले पाच दशक झाले आता पुढचा स्टँड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले आता सहा दशक झाले ओके ने आता पुढचा स्टँड घ्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा सात दशक झाले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा आता माझ्याकडे किती रिंग आहेत ह्या आठ दशक रिंग आहेत किती रिंग आहेत आठ दशक मग आठ दशक म्हणजे किती होतात ऐंशी है ना आपण प्रत्येक स्टँड मध्ये दहा रिंगा घातल्या म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी म्हणजे किती झाले आठ दशक किती झाले आठ दशक आठ दशक ऐंशी काल मित्रांनो माझ्याकडे नाही माचिसच्या काड्यांचे काही गठ्ठे आहेत एका गठ्ठ्यात दहा काड्या आहेत माझे माझ्याकडे किती गठ्ठे आहेत पहा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आड, आठ गठ्ठे आहेत आठ गठ्ठे म्हणजे आठ दशक आठ दशकामध्ये एक काडी मिळवली किती गाडी मिळवली ए म्हणजे आठ दशक आणि एक आठ दशक म्हणजे ऐंशी अधिक एक किती होतात आठ दशक अधिक एक आठ दशक एक होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक है ना म्हणजे ऐंशी एक होतात मग ऐंशी एक ऐंशी आणि एक होतात एक्क्याऐंशी किती होतात एक्क्याऐंशी एटी वन ऐंशी एक एक्याऐंशी पहा बरं माझ्याकडे किती काड्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि सुट्ट्या काड्या किती आहेत एक म्हणजे किती आठ दशक एक आठ दशक आणि एकक काडी आहे ओके नाही आठ दशक आणि एक एकक म्हणजे किती झाले ऐंशी एक एक्क्याऐंशी ऐंशी एक एक्क्याऐंशी आता माझ्याकडे किती दशक काड्या आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक आणि सुट्ट्या काड्या किती आहेत एक दोन दोन काड्या आहेत म्हणजे आठ दशक दोन एकक आठ दशक दोन एक म्हणजे ऐंशी दोन, दोन ब्याऐंशी किती झाले ऐंशी दोन ब्याऐंशी आता माझ्याकडे किती दशक काड्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक आणि सुट्ट्या काढ्या किती आहेत एक दोन तीन म्हणजे आठ दशक तीन एकक आठ दशक तीन एकक ऐंशी तीन ऐंशी तीन त्र्याऐंशी व्हेरी गुड आता माझ्याकडे किती दशक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक आहेत आणि सुट्ट्या काड्या किती आहेत मोजा एक दोन तीन चार चार म्हणजे चार एकक आठ दशक चार एकक म्हणजे किती झाले ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी आता दशक मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक आहेत आणि सुट्ट्या काढ्या मोजा एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच एकक आठ दशक पाच एक आठ दशक पाच एकक ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी आता किती दशक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आड़ दशक आणि सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणजे आठ दशक सहा एक आठ दशक सहा एक ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी आठ दशक घ्या एक दोन तीन चार पांच सहा सात आठ आठ दशक मोजा एक, कितिया है, एक दोन, तीन, चार पांच सहा आहे सात आठ दशक सात एक आठ दशक सात एक सात सत्याऐंशी ऐंशी सात सत्याऐंशी आता दशक मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक आता एकक मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती एकक आहेत आठ एकक आहेत आठ दशक आठ एकक म्हणजे ऐंशी आठ अठ्याऐंशी ऐंशी आठ अठ्याऐंशी आता दशक मोजा दो, सा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक आता एकक मोजा सुट्ट्या काढ्या कि किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ एकक आहेत ओके ने म्हणजे आठ दशक नऊ एक नऊ नव्वद किती होतात एकोण नव्वद ऐंशी नऊ एकोणनव्वद चला तर मग आता आपण दशक मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती दशक झाले आठ दशक आता सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा किती आहेत सुट्ट्या काड्या दहा दहा काड्या एकत्र एक आल्या की आपण त्याचा गठ्ठा बांधतो आपण गठ्ठा बांधला माता माझ्याकडे किती दशक झाले मोजा किती दशक झाले आहे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती दशक आहे?, नऊ दशक नऊ दशक तर एकक आहेत का, का? नाही म्हणजे शून्य एकक नऊ दशक किती होतात नव्वद नऊ दशक नव्वद बालमित्रांनो आता आपण ह्या काड्यांचा गठ्ठे आहेत की नाही हे दशक मोजूया एक दशक दोन दशक तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती दशक झाले नऊ दशक झाले नऊ दशक एकक आहेत का सुट्ट्या काड्या आहेत नाही म्हणजे शून्य एकक नऊ दशक शून्य एकक किती झाले नव्वद बालमित्रांनो हे आहे क्रमवार संख्यांचे तोरण पण या तोरणावरती काही संख्या लिहिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी रिकाम्या जागा आहेत मग तुम्ही काय करणार आहात रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिही मग आता लिहा बर इथे किती आहेत ऐंशी एक एक्क्याऐंशी हो ना ऐंशी एक एक्क्याऐंशी एक मग नंतर किती येणार ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी दिले आहेत ऐंशी तीन नंतर किती येणार ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच दिले आहेत मग ऐंशी पाच नंतर किती येणार ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सहा नंतर ऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी आठ दिलेले आहेत म ऐंशी आठ नंतर किती येणार ऐंशी नऊ एकोणनव्वद मग वाचा बर ऐंशी एक एक्क्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी नऊ एकोणनव्वद बालमित्रांनो आता आपण क्रमवार संख्यांचे डबे पाहूया आता की नाही गाडी हा गाडी आली आता ह्या गाडीचे जे डबे आहेत कि नाही त्या डब्यांना काही क्रमांक दिले आहेत पहा बरे काय क्रमांक दिले आहेत है ना हा आहे इंजिनकडून पहिला डबा आणि हा आहे इंजिनकडून शेवटचा डबा पण मधल्या डब्यांवर काही डब्यांवरती क्रमांक दिलेले नाही मग आता आपण काय करणार आहोत तर रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिही मग आता तुम्हाला इंजिनकडून पहिल्या डब्यावरती संख्या लिहायची आहे इकडे आणि दुसऱ्यावरती काय संख्या दिली आहे बघा ऐंशी दोन ब्याऐंशी मग ऐंशी दोन ब्याऐंशीच्या आधी कोणती संख्या येणार ऐंशी एक एक्याऐंशी व्हेरी गुड ऐंशी एक एक्क्याऐंशी ऐंशी एक एक दोन ब्याऐंशी नंतर ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी पाच नंतर ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सहा नंतर ऐंशी सात सत्याऐंशी दिले आहेत आणि मग ऐंशी सात सत्याऐंशी नंतर ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी नऊ नौ एकोणनव्वद आणि शेवटच्या डब्याचा नंबर काय आहे ऐंशी नौ नऊ नंतर नव्वद हे ना नव्वद मग आता वाचा बरं ऐंशी एक एक्क्याऐंशी एक ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी नऊ एकोणनव्वद आणि नव्वद व्हेरी गुड खूप छान आता की नाही क्रमवार संख्यांचं तोरण दिलंय आणि या संख्यांचं जे तोरण आहे की नाही त्याच्या काही पाकळ्यांवरती संख्याच दिलेल्या नाहीत मग आपण काय करणार आहोत तर काम्या जागी योग्य त्या संख्या तुलीही मग आता तुलीही बर ऐंशी तीन त्र्याऐंशी नंतर ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी चार नंतर ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी पाच नंतर ऐंशी सहा शहाऐंशी व्हेरी गुड ऐंशी आठ सात सत्याऐंशी दिले आहेत मग ऐंशी सात नंतर ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी आणि ऐंशी नऊ एकोणनव्वद व्हेरी गुड तुला आता मागच्या पुढच्या संख्या लिहिता येतात आता मधली संख्या लिही बर हे आलं पदक या बदकाचा क्रमांक आहे ऐंशी तीन त्र्याऐंशी हे आलं दुसरं बदक याच्यावर नंबरच नाही हे आलं तिसरं बदक आणि याचा नंबर आहे ऐंशी पाच पंच्याऐंशी मग ऐंशी तीन त्र्याऐंशी आणि ऐंशी पाच पंच्याऐंशी याचा मधली संख्या कोणती येणार सांगा ऐंशी चार चौऱ्याऐंशी व्हेरी गुड खूप छान आता की नाही हे आहेत घराला दिलेले क्रमांक आता तुला काय करायचं आहे तर दिलेल्या संख्येच्या आधी लगत येणाऱ्या दोन संख्या लिहायच्या आहेत मग दिलेली संख्या काय आहे ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी मग ऐंशी आठच्या आधी काय येणार ऐंशी आठच्या आधी येणार ऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी सातच्या आधी काय येणार ऐंशी सहा शहाऐंशी गुड आता ऐंशी आठ अठ्याऐंशी च्या नंतर कोणती येणार ऐंशी नऊ एकोणनव्वद व्हेरी गुड तुला आता अधली मधली संख्या लिहित खूप छान बालमित्रांनो आज आपण एक्क्याऐंशी ते नव्वद ची ओळख करून घेतली तुम्हाला समजली का व्हेरी गुड तुम्हाला समजली तुम्ही काय म्हणत आहात ओ आय नो व्हेरी गुड तुम्हाला खूप छान समजली आहे आता आपण इथेच थांबूया थँक्यू धन्यवाद बांधव मित्रांनो बालमित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ आवडला ना नक्कीच आवडला असणार मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद